नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. भटक्या कुत्र्याने तोडले चितेवरील प्रेताचे लचके. मिरजेतील कृष्णघाट हिंदू स्मशानभूमीत घडला प्रकार. कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज. मिरज येथील कृष्णघाटावरील स्मशानभूमीत भटक्या कुत्र्याने चितेवर जळत असलेल्या प्रेताचा लचका तोडून रस्त्यावर आणण्याची घटना शुक्रवारी निदर्शनास आली. वारंवार असे प्रकार घडत असल्यामुळे मिरजेत मेलेल्या माणसांची सुरक्षितता देखील धोक्यात आली आहे असं म्हणावं लागेल. या घटनेबाबत नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमण्याच्या मागणीने जोर धरलेला आहे. मिरज कृष्णघाट स्मशानभूमी शहरापासून 4 किलोमीटरवर आहे. या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये सुविधांची वाणवास आहे. अनेक वेळा इथं रात्री लाईट नसतात तर नदीचं पाणी वाढलं तर ते स्मशानभूमी पाण्यात जाते. या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध नाही. दहन करण्यासाठी इथं असणाऱ्या कट्ट्यांना जाळ्या नाही आहेत तर दोन्ही बाजूच्या दारांच्या कड्या देखील लागत नाहीत. मिरजेतील आधार सेवा संस्थेने या ठिकाणी काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि काही सुविधा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा अशी मागणी संस्थेच्या वतीनं अध्यक्ष मोहन वाटवे हे सातत्यानं मनपा प्रशासनाकडे करत आहेत. मात्र अद्याप या ठिकाणी 24 तास सुरक्षा रक्षकाची नेमणूक झालेली नाही. सुरक्षा रक्षक नसल्यामुळे आणि दारे बंद होत नसल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेले नागरिक स्मशानभूमीत जाताच आसपासची भटकी कुत्री आचिरतात. अर्धवट जळत असलेल्या प्रेताचे लचके तोडण्याचा प्रयत्न या कुत्र्यांकडून सुरू असतो. कुत्र्याने प्रेताचा लचका तोडून बाहेर रस्त्यावर आणण्याचे प्रकार यापूर्वीही घडलेले आहेत. तर काही वेळा कुत्री हा प्रयत्न करत असताना देखील तिथं नागरिक आल्यामुळे त्यांनी कुत्र्यानं पिटाळून लावलं आहे. सुरक्षा रक्षक नसल्यामुळे काही वेळा अर्धवट जळलेली प्रेत पुन्हा जळण्याचं काम सामाजिक कार्यकर्त्यांना करावं लागलेलं आहे. शुक्रवारी सकाळी देखील या ठिकाणी भटक्या कुत्र्याने प्रेताचा लचका तोडून रस्त्यावर आणून टाकल्याचं काही नागरिकांच्या निदर्शनास आलं. त्यांनी याबाबत तातडीने आधार संस्थेचे अध्यक्ष मोहन वाटवे यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर वाटवे यांनी लगेचच मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मनपाची यंत्रणा वेगाने हल्ली आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिथं धाव घेतली आणि कुत्र्याने रस्त्यावर टाकलेल्या प्रेताच्या लचक्यांची विल्हेवाट लावली. दरम्यान उपायुक्त स्मृती पाटील यांच्या सूचनेनुसार आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे हे मोहन वाटवे यांच्यासह तिथं प्रत्यक्ष गेले. स्मशानभूमीची त्यांनी पाहणी केली. या असलेल्या दोन्ही बाजूंच्या दरवाज्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्याचं काम 4 दिवसात पूर्ण केली जाईल असं डॉक्टर ताटे यांनी सांगितलं. त्याचबरोबर या परिसरात मनपाच्या डॉग स्क्वॉडला डॉक्टर ताटे यांनी बोलावून घेतलं आणि या परिसरातील भटकी कुत्री पकडण्याची मोहीम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मोहन वाटवे आणि नगरसेवक करण जामदार यांनी मनपा मिरज कार्यालयात उपायुक्त स्मृती पाटील यांची भेट घेऊन कृष्णाघाट स्मशानभूमीसाठी 24 तास सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा अशी मागणी पुन्हा एकदा केली. त्याचबरोबर या ठिकाणी दहन करण्यासाठी बांधण्यात आलेल्या कट्ट्यांना जाळ्या बसवण्यात आल्यास कुत्र्यांकडून घडणारे हे प्रकार थांबतील असं सांगितलं. त्यानुसार लवकरच जाळ्या बसवण्यात कार्यवाही करण्याचं आश्वासन उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिलं आहे. मिरज प्रतिनिधी आदिल मकानदार.